केंद्र सरकाराकडच्या ब्लू ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेटीविषयी फाटल्या चार महिन्या सन गोवा टुरिझम डिपार्टमेंट बसका घेत असा पर्यावरण रानं आणि हवामान बदल मंत्रालय गोयच्या जापेची वाट पळयताले प्रुडंटान टुरिझम डिपार्टमेंटाच्या रिस्पॉन्सचे रिपोर्ट केल्या उपरांत दक्षिण गोयातील वेळसांव पाले बीच ह्या सर्टिफिकेटी खाती टुरिझम डिपार्टमेंटान फायनल केला गोयच्या विज्ञान तंत्रज्ञान आणि पर्यावरण खात्यान वेळसाव पाळे बीचचे नाव ब्ल्यू फ्लॅग खातीर डॅव्हलपमेंटक म्हूण धड शेजारच्या महाराष्ट्रात भोगवे बीचचे नाव धाडिले पर्यावरण रानं आणि हवामान बदल मंत्रालयाचे टिमीन वीस डिसेंबराक भोगवे दर्यादेगेर इन्स्पेक्शन करून बिचाचे डव्हलपमेंटचे काम सुरू केला गोय सरकारान बिचचे नाव उसरां धाडिल्यान हे टीमीन गोयात इन्स्पेक्शन केले ना त्रां सांगतात ते प्रमाण मंत्रालयाचे फुडले बसकेत वेळसांव हो पाले बिचाची चर्चा जातली आणि उपरांत बीचांचे इन्स्पेक्शन जातले खातीर सिनियर रिपोर्टर महेश घाडी